एक मोठी बातमी आहे राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील वक्तव्याबद्दल। भाजपा आता पुन्हा आक्रमक झालेली आहे। राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात असा दावा भाजपचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलाय। ज्याला काहीच माहित नाही तो अचानक प्रत्येक गोष्टीत कसा तज्ञ बनतो, ज्याचं ज्ञान कुटुंबापलीकडे जात नाही तो इतिहासाविषयी कसा काय बोलू शकतो असं सुद्धा ते म्हणाले। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेश बागल। महेश, राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यावरून आता भाजपा आक्रमक झाल्याचं दिसतंय। नक्कीच, राहुल गांधी यांच्या अमेरिके दौऱ्याबद्दल जे काही वक्तव्य त्यांनी केले त्यावर आता सरळ सरळ भाजपने निशाणा साधलेला आहे। भाजपने आरोप केला आहे की राहुल गांधी हे परदेशी दौऱ्यावर असताना भारताचा अपमान करत असून परदेश दौऱ्यादरम्यान देशाची प्रतिमा खराब करण्याचा त्यांचा अजेंडा सुरू असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलेला आहे। राहुल गांधी यांचं जे ज्ञान आहे ते त्यांच्या कुटुंबाच्या पलीकडे गेलेलं नाहीये। ज्याला काहीच माहित नाही तो अचानक प्रत्येक गोष्टीत कसा तज्ज्ञ बनतो हे मजेदार आहे असं म्हणत राहुल गांधींवर भाजपने निशाणा साधलेला आहे। एवढंच नाही तर जोशी पुढे म्हणाले आहेत की बटाट्यांमधून सोने तयार करण्याचा दावा करणारा माणूस विज्ञानाविषयी व्याख्याने देत आहे आणि ज्या माणसाने कधीही कौटुंबिक बाबींच्या पलीकडे जाऊन पाऊल टाकले नाही त्याला आता भारताच्या युद्धाचे नेतृत्व करायचं आहे असंही जोशी यांनी म्हणत राहुल गांधींवर टीका केली आहे। अगदी महेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर आता भाजपकडून राहुल गांधींवर टीका केली जाते आहे।